समीकरणात मी उभा राहून जर रावसाहेब दानवे निवडून येत असतील तर मी उभा न राहता आम्ही कोणाला पाठिंबा देऊ तो दानवेंना पाडू शकेल, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. एकूणच या वक्तव्यातून ज्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे संकेत दिलेत, मात्र याच वेळी त्यांनी दानवेंना पाडण्याचं देखील आमचे लक्ष असल्याचं म्हटलंय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना साले म्हटल्यानं अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दानवे विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती आणि त्या दृष्टीनं जालन्यात बच्चू कडू यांची संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आमचं लक्ष हे फक्त दानवेंना पाडायचं आहे, मात्र समीकरणात जर मी उभा राहिल्यानं दानवेंचा विजय होत असेल तर दुसरं कुणाला पाठिंबा देऊन दानवेंना पाडणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. काँग्रेसचा उमेदवारही राहील आणि मीही राहिलो तरी यांच्या दानवेंना होणारा फायदा हा जास्त दिसतोय, त्यामुळे आम्ही सर्व टेक्निकल बाजू बघूनच निर्णय घेणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. अखेर आमचं लक्ष दानवेला पाळायचं, दानवे पडण्यातच खरं तर आमचा विजय आहे. आता मी उभं राहून जर पडत असं 100% आपण उभं राहू, पण समीकरणात जर मी उभं राहिल्यानंतर ते निवडून येत असं तर मग कोणाला पाठिंबा देऊन त्याच ताकदीनं दानवेला पाळण्यासाठी प्रयत्न होणार. उभं राहिलो तर दानवेच्या घरापासून जो निवडून येणारा उमेदवार आहे त्याच्या प्रचारासाठी सुरुवात करू, पण दानवे पाळणार याच्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. त्या समीकरणाचा अभ्यास करायला चालू आहे. खरं तर काँग्रेस तिने काँग्रेसचा उमेदवार राहील, मी पण राहील आणि दानवे राहील, तर याच्यात मला थोडा दानवेला जाणारा फायदा जास्त दिसतो. मला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही क्षणी दानवेचा विजय होऊ द्यायचा नाही, त्याच्यासाठी मोठ्या हुशारीनं म्हणजे आम्ही काही घाबरवून हा निर्णय घेतो असा नाही आहे. मला पडण्याची जिंकण्याचा हा विषय आमचा नाही आहे, दानवे पाडण्याचा विषय आहे. त्याचं टेक्निकली सगळं पाहून मग आम्ही निर्णय घेऊ. खोतकर उभे राहिले असते तर मी उभं राहिलो नसतो. खोतकरला आमचं बोलणं झालं होतं. खरं तर खोतकरांनी आम्हाला मोठा अडचणीत आणलेलं आहे. त्यांनी मला शक्तीनं सांगितलं होतं की आम्ही उभं राहणार. त्याच्यामुळं आम्ही एक महिना आमचा थोडासा हा डिले झाली. खोतकर आणि दानवे यांच्या सेटलमेंट झाली. आता ते सेटलमेंट झाली सांगायची गरजच नाही, ते एवढे मनोरंजन झालं त्यांचं. आता वेगळं सांगायची काही गरज नाही. तुम्ही जर निवडणुकीला तेच पाठिंबा कार्यकर्ता सगळा ठरवणार निवडून येणाऱ्या कॅन्डिडेटला. जो दानवेला फाईट देईल तो कॅन्डिडेटला आम्ही पाठिंबा देऊ आणि बिनशर्त पैदल फिरू. दानवेच्या विरोधात आम्हाला आवताळे महत्त्वाचे नाही, वंचित आघाडी महत्त्वाची नाही. आम्हाला महत्त्वाचा दानवे कोणा कसा पडणार हा आमचं लक्ष आहे. दानवे पाळासाठी दाही दिशा नाही. मग आता सगळेच आहेत, बहुजन वंचित आघाडी आहे, काँग्रेस आहे, हे सगळेच आहेत. मग तुम्ही पाठिंबा देणार कोणत्या उमेदवार? कार्यकर्त्याकडून माहिती घेऊ ना, सगळी कार्यकर्त्याकडून माहिती घेऊ. याची 51 लोकांची एक कमिटी तयार करू, ते सगळी माहिती घेईल. मी उभं राहावं, दानवे उभं राहा, कोणाला पाठिंबा द्यावं हे 28 निश्चित होईल. बरं, निवडणुकीवर फक्त दानवे यांनी शेतकऱ्याला सालं म्हटलं, हाच तुमचा प्रचाराचा मुद्दा राहिलेला? हा फक्त साला, दोनच शब्द. हा लहान मुद्दा नाही आहे लक्षात, मला वाटत असतं. माझ्या बापाने शिवी हे तुमच्यासाठी लहान होऊ शकते, माझ्यासाठी लहान होऊ शकते. दोन भाकरी आम्हाला कमी द्या, एका एक भाव लागेल. पण साले म्हणत असाल, मजुरी करून खासदार होत असाल, पण तुळवल्याशिवाय राहणार नाही. या आमच्या शेतकऱ्याची अस्मिता आहे आणि या निवडणुकीतही आम्ही जे काही उतरतो आहे दोन शब्दासाठी चालेल. त्याच्यानंतर कुठल्याही नालायक नेत्यानं शेतकऱ्याला शिव्या दिल्या तर निवडणूक तर सोडा, घरात जाऊन मारू.